यंदाच्या बिग बॉस हिंदीमध्ये गुणरत्न सदावर्ते जाणार आहेत आणि आता आपल्या घरातून ते बाहेर पडताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतं. आपण पाहतोय बिग बॉस 18 या सीझनमध्ये, हिंदी बिग बॉस 18 गुणरत्न सदावर्ते जे कोर्टामध्ये विविध केसेस लढत असतात, ST कामगारांच्या लढ्यासाठीसुद्धा त्यांनी योगदान दिलं आणि आता ते बिग बॉसमध्ये जाते. आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. जयश्रीताई पाटीलसुद्धा या ठिकाणी आहेत, ॲडव्होकेट जयश्रीताई पाटील. साहेब, अगदी बिग बॉस सारखाच पेहराव तुम्ही केलाय आणि बिग बॉसच्या घरामध्ये आज तुमची ग्रँड एंट्री होते. अरे हम सदा वरते है, सदा वरते, इसका मतलब जान लो, हम राजाओं के राजा के ऊपर के वरते है हम. आगे आगे देखो होता है क्या. नक्कीच, पण बिग बॉसच्या घरामध्ये टोटल 18 कंटेस्टंट असणार आहेत, त्यापैकी तुम्ही सुद्धा एक आहात आणि खुद्द सलमान खान याचं होस्टिंग करणार आहेत, त्यामुळे काही दडपण आहे का? बऱ्याच केसेस तुम्ही लढत आलेल्या आहेत, जज समोर पण उभं राहिलं, तसं दडपण तुमच्यावर यावेळी असेल? हमारा नाम ही काफी है, हम गुणरत्न है, एक गुणरत्न लाख गुणरत्न कहते है, हमारा नाम ही काफी है. नक्कीच, पण काही भीती अशी धाकधूक आहे? किती उत्साह आहे तुमच्या मनामध्ये बिग बॉसच्या घरात जाताय तुम्ही? अरे लोग हमसे डरते हैं, हम तो डंके की चोट पे बोलते हैं, तो इसीलिए हम कभी फिकर नहीं करते, लोग हमरी फिकर करते हैं. जसं आपण पाहिलं की तुम्ही कोर्ट मध्ये केसेस लढत असतात, तसं घरामध्ये पण लढाई होण्याची शक्यता आहे, या लढाईला सामोरं कसं जाणार? कायद्याचे त्या ठिकाणी तुम्ही दाखले देणार का? आमच्या समोर कोणती लढाईच होणार नाही, बिकॉज आय एम ए सोल आर्बिट्रेटर, त्याच्यामुळे मला नाही वाटत की कोई काही सुद्धा आगाऊचं काही होईल म्हणून. नक्कीच, किती दिवस राहण्याची तुमची तयारी आहे त्या ठिकाणी? नेचर इजाजत दे जब तक. बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार विश्वास आहे मनामध्ये? लढाई जीत हार की नाही होती, लढाई लोगो में विश्वास बनाने की होती है. एरवी ताई तुम्हाला नेहमी सल्ले देत असतात, ताईंकडे थेट जाणार आहोत. ताई, काही महत्वाचा सल्ला दिलाय का? पती चाललेत बिग बॉसच्या घरात. तो ऑलवेज विनर असलेला माणूस आहे, सदा वरते आहे. आताच त्यांनी सांगितलं की सदा वरते म्हणजे वर, आणि त्यांना कुठल्याही सल्ल्याची आता गरज पडणार नाही, कारण त्यांनी प्रत्यक्षात दाखवून दिलेलं आहे सगळ्याला की ते काय आहे. सिर्फ नाम ही काफी आहे, सदा वरते आहे. एक चुम्मा चुम्मो दे दे चुम्मा. बरं बरं, चष्मे किती दिले? चष्मे तुम्ही त्यांना यावेळी? सो मेनी. तुम्हाला तर माहित आहे त्यांची आवड काय, चष्मा आहे. आणि चष्म्या त्यांची आवड असल्यामुळे त्यांच्याकडे त्यांची पहचान आहे चष्मा, आणि त्यामुळे भरपूर चष्मे दिलेले आहेत. हर दिवशी नवीन चष्मा दिसेल तुम्हाला. बिग बॉसच्या घरामध्ये जात आहे, मग तुम्हाला करमणार का इथे? बाहेरची फील्ड तर मला सांभाळावीच लागणार ना, जे इकडून तिकडून आलेले आयरे गैरे नतू खैरे आपण जे म्हणतो ना, असं म्हणजे कोणत्या व्यक्तीला म्हणत नाही, पण ती म्हण आहे, त्यांना तर सांभाळावीची धुरा माझ्यावर त्यांनी थोडी दिवसासाठी का असं टाकलेली आहे, आणि ते मला करावीच लागणार आहे. नक्की साहेब, तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोय. बरंच आपण पाहतो की बिग बॉसच्या घरामध्ये राजकारण चालतं, भांडणही होतं, बुद्धीचाही कस लागतो आणि शारीरिक कसही लागतो, या सगळ्या परिश्रमासाठी तुम्ही मेंटली फिजिकली किती तयार आहात? विपश्वी साधक आहे, सामान्यांचा आवाज आहे, फुटपाथी लोकांचे प्रियजन आहे, त्याच्यामुळे मला असं वाटते की मी सर्वांकश सगळ्या लोकांचा असल्यामुळे मला फार जास्त कसरतीची गरज नाही, माझी जीवनातली कसरत अगोदरच फार झालेली आहे. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, बिग बॉसमध्ये जाण्याचा विचार कुठून आला? त्यांनी चॅनलने तुम्हाला अप्रोच केलं, तुम्ही त्यांना अप्रोच केलं, काय कसं काय जुळलं आहे सगळं? चॅनल चांगली माणसं चांगल्या माणसांना शोधतं. बरं, एक तुमचे जे कंटेस्टंट आहेत सगळे, त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता TV9 माध्यमातून? काय त्यांना तुमचा सल्ला, काय सदावर्तींचा सल्ला? जीत हार के लिए मत देखो, जीत हार के लिए मत चलो, जीवन में शांति और जीवन में समृद्धि जो है बॅलन्स माइंड पासूनच मिळते, हे सांगेल. एक शेवटचा प्रश्न आहे, बरं समजा जर घरामध्ये काही वादविवाद झाला तर लोकांच्या पण मनामधला हा प्रश्न आहे की सदावर ते बाहेर येऊन त्यांच्यावर केसेस तर नाही करणार कंटेस्टंटवर? माझी कायमची जी आर्ग्युमेंट असते ती सर्वसामान्यांना माहीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव असेल, अशा लोकांसोबतचं काहीतरी विषय असू शकेल, कारण ते जीवन मरणाशी लोकांच्या खेळण्यावरला तो विषय असतो त्यांचा. सामान्यांसोबत आणि त्यातले त्यात कंटेस्टंटसोबत भाई भाई का रिश्ता होता है. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल, ऑल द बेस्ट तुम्हाला. तर आपण पाहतोय या ठिकाणी त्या गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट जयश्री सदावर्ते
हे दोघेही आता बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी निघालेले आहेत आणि गुणरत्न सदावर्ते हे ऑफिशियल कंटेस्टंट असणार आहेत आणि त्यांना साथ देण्यासाठी त्यांच्या पत्नी या ठिकाणाहून निघत आहेत. तर आपण पाहतोय त्याची सगळ्यात मोठी घडामोड आहे. बिग बॉसच्या घरामध्ये गुणरत्न सदावर्ते असणार आहे, त्यामुळे नेमकी काय काय घडामोड होईल हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन गणेश राहते सर, गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.